सध्या ईडी मुंबई महानगरपालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करत आहे यात सर्वाधिक चर्चा झाली ती कोविडमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची कोविड घोटाळ्यातच ईडीने काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर छापे मारले या घोटाळ्यांसंबंधीचा व्हिडिओ आपण आधीच बनवला होता त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कोविड घोटाळ्यांव्यतिरिक्त ठाकरे गटाची सत्ता असताना आणखीन कोणत्या घोटाळ्यांचे आरोप महापालिकेवर करण्यात आले हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साहिल आंबरे मागच्या पंचवीस वर्षापासून देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता आहे या काळात महापालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले मागच्या काही काळात या आरोपांमध्ये वाढ झाली होती किंवा आपण असं म्हणू शकतो की मागच्या काही काळात महानगरपालिकेतील अनेक गैरव्यवहार समोर आलेत यातील पहिला घोटाळा आहे उंदीर घोटाळा मुंबईकरांना उंदराचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने एक अभियान राबवण्याचं ठरवलं या उंदीर मारण्याच्या अभियानासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरही करण्यात आला एक उंदीर मारण्यासाठी वीस रुपये देण्यात येणार होते या अभियानादरम्यान मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात एक कोटी रुपये खर्च करून उंदीर मारण्यात म्हणजे पालिकेने केवळ पाच वॉर्डात एक कोटी रुपये खर्च करून पाच लाख उंदीर मारल्याचा दावा केला यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यावेळी स्थायी समिती सदस्य प्रभाकर शिंदे यांनी केला यानंतर दुसरा घोटाळा आहे तो म्हणजे आश्रय घोटाळा पालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी महानगरपालिकेने आश्रय ही योजना आणली याचं टेंडर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांशी जवळीक असलेल्या व्यक्तींच्या कंपनीला सुमारे दोन हजार देण्यात आलं पण यात भाजपाच्या नगरसेवकांनी गैरव्यवहार झाल्याचा आरोप लावला भाजपाच्या नगरसेवकांच्या आरोपानुसार पालिकेने फुटाचे बांधकाम करण्याचं ठरवलं होतं मात्र कंत्राटदारांनी हे बांधकाम एकोणऐंशी लाख चौरस फुटापर्यंत वाढवलं बांधकाम खर्चही पाच ते आठ पट जास्त दाखवला याचा तपास करण्यात यावा अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती पण त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे राज्यपालांनी लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले यानंतर आहे पिण्याच्या पाण्याचा घोटाळा सतरा वर्षापासून दररोज दहा लाख लिटर पाणी बेकायदेशीरित्या महापालिकेचे दोन अभियंते मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील बंदरांमध्ये लागणाऱ्या बोटी धुण्यासाठी देत होते या पाण्याचा पैशात आकडा सांगितला तर कोणाच्याही पायाखालची वाळू सरकेल दोन अभियंत्यांनी सहाशे ऐंशी कोटीचं पाणी परस्पर विकलं आता कोणालाही सांगायची गरज नाहीये की हे काम दोन अभियंत्याचं असू शकत नाही यात नक्कीच पडद्यामागे मोठे सूत्रधार बसलेले असतील यात शंका असण्याचं कारण नाही सहाशे ऐंशी कोटीची पाणी चोरी दोन अभियंते करू शकतात यावर विश्वास ठेवणं कठीण आहे यानंतर आहे इलेक्ट्रिक बस घोटाळा आदित्य ठाकरेंना पर्यावरण प्रेमी म्हणलं जातं त्यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी महानगरपालिकेने इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांसाठी एप्रिल रोजी सायंकाळी वेळ देण्यात आली होती म्हणजे जे कोणी इलेक्ट्रिक बस विक्रेते किंवा उत्पादक आहेत त्यांनी आपला अर्ज पंचवीस एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत महापालिकेत जमा करायचा होता पण निविदा प्रक्रियेचा कालावधी संपण्याच्या दीड तास आधी अचानकपणे शुद्धीपत्रक काढण्यात आलं आणि यात निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांच्या पात्रता अटीज बदलण्यात आल्या बदललेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवी ग्राह्य धरण्यात आले आहे यामागे स्पर्धात्मकता वाढवणे हा उद्देश होता हे कारण देण्यात आलं पण प्रश्न पडतो की महापालिकेला ही उपरती निविदा प्रक्रियेचा कालावधी संपण्याच्या अवघ्या दीड तास आधीच का झाली त्यावेळी या इलेक्ट्रिक बस खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते अमित साटम यांनी केला होता त्यामुळे महापालिकेच्या या पाच घोटाळ्यांविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद